तर पहिला प्रश्न आहे खालील प्रश्न दिलेल्या शब्दांवर आधारित आहेत तर शब्द काय आहेत हिअर ब्राईट प्राईड आणि स्टाउट जर सर्व शब्दांची शब्दकोशानुसार मांडणी केली तर कोणता शब्द पहिल्या क्रमांकावर येईल तर इथे आपल्याला शब्दकोशानुसार म्हणजे डिक्शनरीनुसार या शब्दांची मांडणी करायची आहे बऱ्याच जणांना अशा प्रकारचे प्रश्न येत असतील शब्दकोशानुसार हे श चार शब्द आहेत ते मांडल्यानंतर पहिला शब्द कोणता येईल तर बघा शब्दकोशानुसार यामधील पहिला शब्द जो येईल तो येईल ब्राईट ओके तर पहिल्या पहिल्यांदा कोणता येईल ब्राईट ओके त्यामुळे या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे पर्याय दोन तर हे सर्व शब्द आपण जर शब्दकोशानुसार म्हणजे डिक्शनरीनुसार जर, जर मांडले तर पहिला येणार ब्राईट आणि त्याच्यानंतर कोणता येतात ए बी सी डी ई e, एफ जी एच दुसऱ्या दुसऱ्या क्रमांकावरती येईल हिअर तिसऱ्यावरती येईल प्राईड आणि चौथ्या क्रमांकावर येईल कोणता शब्द स्टाऊट ओके तर अत्यंत सोपं असं हे प्रकरण आहे तर पुढील प्रश्न आता आपण पाहूया तर दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न काय आहे खालील शब्दांची इंग्रजी शब्दकोशानुसार मांडणी करा तर शब्द का आहेत पहिला शब्द आहे होस्ट दुसरा आहे हॅप हॅझड तिसरा आहे है हेस्ट चौथा आहे है हँग आणि पाचवा आहे है हँकरच ओके तर या सर्व शब्दांमध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकाचं जे अक्षर आहे प्रत्येक शब्दामध्ये ते सारखं आहे ओके सो आपण दुसऱ्या क्रमांकाच्या अक्षराकडे जाणार आहोत ओके जर दुसऱ्या क्रमांकाच्या अक्षराचा विचार करताना जर आपण पहिला जो शब्द आहे होस्ट हा जर शब्द सोडला तर प्रत्येक शब्दाच्या दुसऱ्या क्रमांकावरतीसुद्धा सेम अक्षर आहे ए ए, 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 ए. ओके तर सो आपण तिसऱ्या क्रमांकाच्या अक्षराकडे जाणार आहोत ओके तर दुसऱ्या आणि तिसऱ्या शब्दामध्ये जर आपण सोडलं दुसऱ्या शब्दामध्ये तिसरं अक्षर आहे पी तिसऱ्या शब्दामध्ये तिसरं अक्षर आहे एस आणि चौथ्या आणि पाचव्या नंबरचे जे शब्द आहेत त्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं अक्षर आहे सेम ओके सो आपण चौथ्या क्रमांकाच्या अक्षराकडे येणार आहोत ओके तर दुसऱ्या शब्दामध्ये आपण अक्षरे लिहून घेऊया दुसऱ्या शब्दामध्ये चौथ्या क्रमांकाचं आहे अक्षर एच त्याच्यानंतर तिसऱ्यामध्ये आहे एस चौथ्यामध्ये आहे जी आणि पाचव्यामध्ये आहे डी ओके okay. तर आपण इंग्रजी शब्दकोशानुसार म्हणजे डिक्शनरीनुसार जर आपण शब्द लावायचे झाले तर याच्यामध्ये कोणतं लेटर हे पहिल्यांदा येईल तर डी ओके ए बी सी डी सो पहिल्या क्रमांकावरती पाचव्या नंबरचा जो शब्द आहे तो येणार ओके त्याच्यानंतर यापैकी कोणतं अक्षर डी नंतर कोणतं अक्षर येतं तर डी ई एफ जी म्हणून दुसऱ्या क्रमांकावरती कोणता शब्द येणार तर तो येणार चौथ्या क्रमांकाचा शब्द ओके त्याच्यानंतर ए बी सी डी ई एफ जी एच ओके तर तिसऱ्या क्रमांकावरती येणार दुसऱ्या क्रमांकाचा शब्द ओके त्याच्यानंतर एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस चौथ्या क्रमांकावरती येणार तिसऱ्या क्रमांकाचा शब्द आणि लास्ट येणार पहिल्या क्रमांकाचा शब्द सो याचा पर्याय आहे पर्याय पर्याय कोणता पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे ओके okay. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया ओके okay. तर आता आपण तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न पाहूया काय आहे इ खालील शब्दांची इंग्रजी शब्दकोशानुसार माय करा आणि शब्द का आहेत क्रूज क्रूपर, क्रुसेड क्रूड आणि क्रोम्ब ओके तर आता आपल्याला यांची इंग्रजी शब्दकोशानुसार म्हणजे इंग्रजी डिक्शनरीनुसार मांडणी करायची आहे ओके तर इथे पहा पहि सर्व शब्दांमध्ये पहिली तीन अक्षरं जी आहेत ती सेम आहे सो आपण चौथ्या अक्षराकडे जाणार आहोत तर चौथं अक्षर पहिल्या प्रत्येक शब्दामध्ये का आहे ते आपण लिहून घेऊया पहिल्या शब्दामध्ये आहे आय त्याच्यानंतर आहे पी त्याच्यानंतरचं आहे एस त्याच्यानंतर आहे डी त्याच्यानंतर आहे एम ओके okay? इंग्रजी शब्दकोशानुसार मान्य करताना यापैकी कोणतं अक्षर कोणतं लेटर पहिल्यांदा येईल okay? तर ते येईल डी ओके तर पहिल्या क्रमांकावरती कोणता शब्द येणार तर तो येणार डी ओके okay. त्याच्यानंतर याच्यापैकी कोणतं अक्षर येतं ए बी सी डी ई e, एफ जी एच आय ओके okay. आय हे येतं त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावरती जो शब्द येणार आहे तो आहे क्रूज ओके okay. आता तिसऱ्या क्रमांकावरती याच्यापैकी कोणतं लेटर येणार तर ते येणार ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम ओके okay. म्हणजेच कोणता शब्द येणार तर तो येणार ई ओके okay. त्याच्यानंतर चौथ्या क्रमांकावरती जो शब्द येणार आहे तो येणार आहे कोणता येणार आहे बी ओके okay. आणि लास्ट जो शब्द येणार आहे तो येणार आहे क्रुसेड ओके okay, पर्याय क्रमांक कोणता येणार आहे पर्याय क्रमांक चार डी ए ई e, बी सी पर्याय क्रमांक चार ओके okay? त्याच्यानंतर पुढील प्रश्न पाहूया सूचना काय आहे खालील शब्दांची इंग्रजी शब्दकोशानुसार मान्य करा ओके तर आपण अजून एक प्रश्न याचा पाहणार आहोत पाचवा आणि हे प्रकरण आपण कंप्लीट करणार आहोत तर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये शब्दकोशानुसार मांडणी हे अत्यंत सोपंचं प्रकरण आहे ओके तुम्हाला ऑलरेडी याच्यावरचे प्रश्न येत असतील परंतु उजळणीचा भाग म्हणून आपण हे घेत आहोत ओके तर आता शब्द पाहूया आपण पहिलं आहे सिलेक्ट त्याच्यानंतर आहे सेलडम त्याच्यानंतर आहे सेंट त्याच्यानंतर आहे सेल फिश आणि त्याच्यानंतर आहे सेलर तर या सर्व शब्दांचा जर आपण विचार केला तर सी हा जो शब्द आहे त्या तो जर सोडला तर प्रत्येक शब्दामध्ये पहिली तीन जी अक्षरे आहेत ती सेम आहे सो आपण चौथ्या अक्षराकडे येणार आहोत तर चौथं अक्षर काय आहे पहिल्या शब्दाचं तर ते आहे ए त्याच्यानंतर आहे डी जे अक्षर आहे चौथं ते आहे एस त्याच्यानंतर आहे एल ओके तर आता ये याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावरती कोणतं शब्द येईल कोणता शब्द येईल तर तो येईल बी ओके त्याच्यानंतर कोणतं येईल तर ई म्हणजे एचं ए ऑप्शनचा एच, जो शब्द आहे तो येईल त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती येईल एफ डी ओके आणि चौथ्या क्रमांकावरती येईल एल, एल आणि लास्ट येईल सी म्हणजे पर्याय कसे येणार पहा बी ए डी त्याच्यानंतर ई आणि सी म्हणजे पर्याय क्रमांक याच्यामध्ये तीन योग्य आहे ओके आता अजून एक आपण प्रश्न पाहूया तर सूचना काय आहे खालील शब्दांची शब्दकोशानुसार मान्य करा ओके तर प्रत्येक शब्दांमध्ये आपण विचार केला तर आणि दुसऱ्या क्रमांकाची जी अक्षरे आहेत ती सेम आहे सो आपण तिसऱ्या क्रमांकाची जी अक्षरे आहेत त्यांचा विचार करणार आहोत तर त्यानुसार जर आपण विचार केला तर सी आ, हे सी हा जो शब्द आहे तो पहिल्या क्रमांकावरती येईल त्याच्यानंतर येईल ई कारण ई आणि एचा जो शब्द आहे त्याच्यामध्ये बी बी आहे आणि जर विचार केला तर वाय हा एलच्या नंतर येतो सो दुसऱ्या क्रमांकावरती ई ऑप्शनचा जो शब्द आहे तो येईल तिसऱ्या क्रमांकावरती येईल ए, ए ओके त्याच्यानंतर चौथ्या क्रमांकावरती येईल बी आणि पाचव्या क्रमांकावरती येईल डी ओके सो पर्याय क्रमांक कोणता योग्य आहे तर पर्याय क्रमांक योग्य आहे एक सी ई ए बी डी ओके तर अशा प्रकारचे परीक्षामध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात ओके okay, तर हे पाच प्रश्न आपण पाहिले आहे शब्दकोशानुसार मान्य तुम्हीही यांचा याचा जास्तीत जास्त सराव करा ओके तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांशी शेअर करा ओके पुढचं जो आपलं टॉपिक असणार आहे तो आहे मालिका पूर्ण करा तर या टॉ टॉपिकसोबत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत ओके